मी संजीव उन्हाळे. मला आज भास्कर मुंडे यांच्याशी बातचीत करण्याची संधी मिळते. भास्कर मुंडे हे प्रशासनातलं एक भारदस्त तितकंच सतशील असं नाव आहे. यांनी अतिशय तळागळातल्या माणसांशी संपर्क जसा ठेवला तसंच वेगळी प्रकारची उंची देखील गाठली. आणि आपल्या नोकरीच्या काळामध्ये म्हणजे एका आंतरवेलीसारख्या छोट्या खेड्यातून निघालेला हा तरुण सचिव पदापर्यंत गेला आणि बघता बघता आपल्या पदामधून असे क्रांतिकारी असे निर्णय त्यांनी घेतले जे निर्णय कदाचित एखाद्या साचेबद्ध पद्धतीने वागणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याने किंवा महसुली अधिकाऱ्यांनी कधीच घेतले नसते. मग तो शिरपूरचा नदीजोड प्रकल्प असेल, अनेक नद्यांना जोडण्याचा प्रकल्प, लोकांच्या शहाणपणांना एकत्र आणून सगळ्या नद्यांचे प्रवाह एकत्र जोडणं आणि त्याच्यातून त्या दुष्काळी भागामध्ये एक वेगळं सिंचन निर्माण करणं, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं, याचं काम त्यांनी जसं केलं तसं कॉपी हा कलंक आहे. हा कलंक आपण दूर केला पाहिजे या मराठवाड्यातला. आणि म्हणून कॉपीमुक्तीसाठी चालवलेलं अतिशय कणखर असं अभियान त्यांनी केलं आणि ते अभियान चालल्यामुळं खऱ्या अर्थानं गुणवत्तेचं महत्त्व हे लोकांना कळलं. अशा अनेक ज्याला म्हणतात की आपला नेहमीचा मार्ग सोडून वेगळ्या मार्गाने चालणारे असे हे अधिकारी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणारे भास्कर मुंडे यांच्याशी आपण आता संवाद साधतोय. आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापासून सचिवापर्यंत जिल्हाधिकारी म्हणून, आयुक्त म्हणून, मानव विकास यांचं देखील आयुक्त म्हणून कसं कसं काम केलं आणि यांचं व्यक्तिमत्व कसं आकाराला आलं याचा आपण एका वेगळ्या संवादातून एक वेगळा अनुभव घेऊयात. नोकरीत मी आलो अचानकपणे. आपण सांगितलं की बॉटनीचा विद्यार्थी मी, तसं मी प्राध्यापक व्हायला खूप इच्छुक होतो. एम एस सीचा प्रथम श्रेणीतला प्रथम विद्यार्थी, प्राध्यापक व्हायला खूप अशी इच्छा होती. इंटरव्ह्यू दिले पण म्हणतात ना की नियतीचा खेळ, जमलं नाही. चरितार्थाचं साधन म्हणून नोकरी हवीच होती आणि म्हणून एम पी एस सीची परीक्षा दिली. एम पी एस सीच्या परीक्षेत खूप मेहनत केली आणि त्याचं फळ म्हणून मी उपजिल्हाधिकारी झालो. राजकीय जीवनातल्या माणसांच्या नंतर समाजाशी भिडण्याची, समाजाच्या सगळ्या क्षेत्रांना हात घालण्याची संधी महसूल अधिकाऱ्याला मिळते आणि ते पॉझिटिव्ह असं माझं मत आहे. राजकीय क्षेत्रातली माणसं हे राजसत्तेच्या जवळ असतात पण त्यांना मदत करणारे आम्ही हमेशाचेच, पण आम्ही हमेशा राजसत्तेच्या जवळ असणारी माणसं आणि म्हणून खरी सत्ता उपभोगणारे, खरे सत्तेचा वापर करणारे आम्हीच. त्या सत्तेचा वापर चांगल्या रीतीने केल्यानंतर आनंदही आला, बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याची संधी मिळाली, त्याचं समाधान आज मला वाटतं. आजही असे मी विश्वास आहे की आपल्या देशामध्ये खूप चांगले राजकारणी होऊन गेले. वाईटच आहेत असे वाईटांपेक्षा खूप चांगले मला तर भेटले. मी सुदैवी की चांगल्या माणसांच्या संगतीत मी आलो. सुरुवातीच्या काळामध्ये तर खूप लोकांची भाषणं मी जाऊन ऐकली, त्यांच्यातून मिळालेले विचार मी आत्मसात केले आणि ते वापरण्याचा प्रयत्न केला. लोक म्हणतायत खराबी आली, काळ बदलला, वेळ बदलला, थोडी बहुत खराबी आली. आणि त्या आजकाल एवढं मलाही जाणवतं आहे की खराब होण्याची जी स्पीड आहे ती जरा जास्त आहे. पण चांगले नेते या देशात नक्की आहेत. चांगलं नेतृत्व आल्यामुळंच आपण थोडी बहुत जी काही प्रगती केली. हे नेते खराब आहेत असं माझं अजिबात मत नाही. मला एका शाळेमध्ये एके दिवशी एका मुलीनं प्रश्न विचारला की तुम्हाला भेटलेल्या चांगल्या नेत्यांपैकी तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारी कोणती गोष्ट अशी तुम्हाला दिसली का? प्रभाव टाकणाऱ्या तर बऱ्याच गोष्टी आहेत. बरेच चांगले माणसं, चांगले नेते मी पाहिले, जवळून पाहिले. पण त्यातलं स्मरणात राहण्यासारखं एक विषय म्हणजे माननीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना 1984ची गोष्ट आहे. ते 40 गावला आले होते आणि 40 गावला आल्यानंतर मी SDOच्या नात्यानं त्यांच्या अवतीभोवती होतो. एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सकाळी एक GR काढण्याची फाईल घेऊन आले आणि त्याच्यात इलेक्ट्रिसिटीचे युनिटचे दर किती असावेत ह्याचा तो GR काढायचा होता. माननीय वसंतदादांनी ज्या पद्धतीने त्याला प्रश्न विचारले ते माझ्या आजही स्मरणात आहेत. त्यांनी सांगितलं की एका एकराला पाणी देण्यासाठी 5 हॉर्सपॉवरची मोटर किती वेळ चालवावी लागते, किती वेळेला एका सीझनमध्ये गव्हाला पाणी द्यावं लागते, गव्हाचा इतर खर्च किती आहे, गहू पिकल्यानंतर त्याचं उत्पन्न किती आहे आणि त्याच्यातून येणारा नफा किती आहे, हे सगळं करताना इलेक्ट्रिसिटीचं बिल किती येतं आहे आणि हे बिल पाहिलं असता नाही रे थोडंसं कमी करा, आणि म्हणून त्यांनी कमी करायला सांगितलं आणि इलेक्ट्रिसिटीच्या युनिटचा भाव फिक्स झाला. मला असं वाटलं की कितीही प्रकांड पंडित पुस्तकी ज्ञान असणारा माणूस एवढं व्यवहार्य ज्ञान, एवढा व्यवहार्य निर्णय घेऊ नाही शकत जो माणसांमधून आलेला आहे आणि माणसांच्या सुखदुःखाशी समर्थ झाला आहे तोच माणूस हे निर्णय घेऊ शकतो. असे नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुदैवानं पूर्वीच्या काळी भरपूर होते
त्यांचा नक्की उपयोग झाला असं माझं मत. खरं सांगू मला ग्रामीण माणसांविषयी ज्या समाजातून मी आलो त्या समाजाविषयी मला नक्की आस्था राहिली. खरं सांगायचं आता महसूल खात्याचं प्रशासन बऱ्याच वेळा वाईट चांगलं बरेच वाद प्रवाद आहेत नाही असं नाही, चांगलंही बरंच आहे वाईटही बरंच आमच्या ऐकण्यात येते. तलाठी हा जो माणूस आहे तलाट्याचे आणि समाजाशी संबंध किती आहे त्याच्यावर बरेच किस्से ऐकायला मिळतात, बरेच लिखाणं पाहायला मिळतात. म्हणून त्याचं सुखदुःख हे मला माहीत असल्यामुळं त्याचं दुःख कसं कमी करता येईल ह्याचा प्रयत्न मी नेहमी केला. म्युटेशन एंट्री सर्टिफाय कुठं होते, ती कशा पद्धतीनं सर्टिफाय होते आणि ती करताना सामान्य माणसाला काय काय अडथळे पार करावे लागतात हे मी भोगलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळं मला नेहमी समोरचा माणूस फाटके कपड्यातला आला की ते जाणवायचं की ह्या माणसाला कुठं कुठं त्रास होतो. मी सुदैवानं मला नेहमी असं वाटतं की मी लकी आहे की त्या माणसांमधून येऊन ही अधिकार पदं मला उपभोगायला मिळाली. साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाचं काम करायचं झालं तर जिल्हाधिकारी अत्यंत प्रभावी माणूस आहे, आयुक्त अत्यंत प्रभावी. माझ्या आयुष्यात जिल्हाधिकारी आयुक्त SDO मी राहिलो आणि म्हणून जादूची कांडी असल्यासारखं असं वाटायचं की महसूल खात्यातलं काम करणं आयुक्तासाठी एक ग्रामीण माणसाचं काम करणं फार तसं सोपं वाटतं. म्हणून त्या माणसाला प्रतिसाद देताना ओरिजिनल भावना ठेवा, त्याचं काम इमिजिएट करता येत. बरेच कामं बेकायदेशीर असतात, बेकायदेशीर करा असं मी म्हणणार नाही, पण करता येण्यासारखं असत तर थोड्या कष्टामध्ये त्वरित करून टाका हे मी नेहमी सांगायचो. आमच्या गावामध्ये एक पूर्वीचा डाकू होता, कालांतरानं सुटका झाल्यानंतर तो चांगला झाला. आमच्या तो मी लहानपणी त्यांना भेटलेलो होतो, आता ते वाढले, आज त्यांच्या स्मृती माझ्या मनात आहे. कालांतरानं ते माझ्या ऑफिसमध्ये आले, त्यांनी मला एकदम सांगितलं की माझ्या गावचा माणूस एवढा झाल्याचा मला प्रचंड आनंद वाटला. मी त्याचं स्वागत केलं आणि त्याचं काम मी करून दिलं. हे करत असताना खरं म्हणजे मला असं म्हणतात की महसूल खात्यातल्या मोठ्या लोकांना वेळच नाही. बऱ्याच वेळा बरेच साहेब मी पाहिले की बैठकीत आहेत, मीटिंगमध्येच आहेत, वेळ नाही असे उत्तरं मिळतात. मला असं नाही वाटत, काही वेळ हा महसूल प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना लोकांसाठी दिलाच पाहिजे. लोकांशी जर संपर्क नसेल तर त्या प्रशासनाला आणि ई प्रशासनाला आणि ओ प्रशासनाला काही अर्थ नाही असं माझं मत आहे. लोकांना थोडासा टाईम काढून दिलाच पाहिजे. मी थोडासा टाईम काढून सर्व विजिटर्सना भेटत होतो. आज 40 वर्षाची सेवा केली पण मला असं वाटतं की माझ्या दाराला आलेल्या माणसाला मी भेटलो नाही असं कधी झालं नाही. हां, भेटून काम झालं नसेल, बेकायदेशीर असेल तर शाब्दिक चकमकी झाल्या असतील, पण त्याचं भेटलो नाही आणि ऐकून गेलं नाही असं कधी झालं नाही. म्हणून मी अधिकाऱ्यांना नेहमी सांगत गेलो की प्रशासनाचे 3 माझे सूत्र आहेत बुवा. एक, आलेल्या माणसाला ऐकून घ्या, ऐकून घ्यायला काही पैसे लागत नाहीत. 2, होत असेल कायद्यात असेल तर त्वरित काम करा, त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलण्याची संधी जाऊ देऊ नका. आणि 3, जर त्याचं काम होत नसेल तर त्याला समजावून सांगा की कशा रीतीनं ते होत नाही. इतक्या 3 जरी गोष्टी केल्या तरी 80% लोक सुखी होऊन जातात असा माझा जीवन अनुभव. जमीन आणि पाणी ह्या 2 गोष्टी ग्रामीण माणसाच्या जिव्हाळ्याच्या आहेत, ज्या तशा मी माझ्याही जिव्हाळ्याच्या होत्या. ॲक्च्युअल जमिनीत काम केलेलं आहे मी, त्यामुळे त्या जमिनीची पाण्याची आस्था माझ्या मनात होती हा एक भाग. दुसरा, मला असं वाटतं की प्रामाणिकपणे प्रश्न सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर मार्ग निघतात. मी एक मोठा अधिकारी आहे म्हणून मी चेंबरमध्येच राहील किंवा लोकांनीच माझ्याकडे आलं पाहिजे असं मला कधी वाटलं नाही. आता ज्यावेळा प्रश्न येतात, प्रश्न ज्यावेळा उद्भवतात त्यावेळा ते समाजाचे असतात आणि ते सोडविले तरच समाज स्वास्थ्य राहते. नदीजोड का मी असा प्लॅन करून केला नाही. धुळ्यामध्ये काय झालं की त्यावर्षी आपल्याला आठवत असेल 2005 साली महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडला, मुंबईत 250 माणसं बुडून मेली आणि प्रचंड पावसामुळे पूर परिस्थिती झाली. मराठवाड्यात हेलिकॉप्टरनं माणसं आपण हलवली पण त्याच वेळा धुळे आणि जळगावमध्ये पाऊसच पडला नाही. अतिशय असामान्य परिस्थिती निर्माण झाली. मी धुळ्यात पूर्वी काम केलेलं होतं RDC म्हणून आणि धुळे जिल्ह्याची प्रकृती प्रवृत्ती मला माहीत होती. जुलै महिन्यात पाऊस पडला नाही तर पुढच्या पावसाचं काही खरं नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी एक विचार केला की आता जर का पाऊस पडला नाही तर बाकीच्या तर गोष्टी सोडा, पण जिल्हाधिकाऱ्याचं प्रशासन हे साफ करू शकत नाही. म्हणून हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर लोकांना भिडलं पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं की जिल्ह्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी ठरवलं की पहिला एक दौरा करूया की लोकांना विचारूया त्यांचे प्रश्न काय आहेत, कसे सोडविता येतील. मग आम्ही एक सामान्य दौरा आयोजित केला आणि त्या दौऱ्यामध्ये एका भांडकुदळ गावामध्ये गेलो की शिरूड म्हणून गाव होतो. त्या गावामध्ये 1000 लोक ग्रामसभेला आले आणि खूप चर्चा झाल्या, खूप शाब्दिक चकमकी झाल्या, आपशब्द बोलले एकमेकाला आणि सभा उधळण्याच्या मार्गावर आली. त्यावेळी मी माईक घेऊन स्टेजवर गेलो, त्यांना सांगितलं की मी जिल्हाधिकारी आहे, तुम्ही मला बोलवलं नाही तरी मी तुमच्याकडे आलो आहे. हेतू एवढाच की तुम्ही सांगितलेलं ऐकावं, त्यातून काही मार्ग निघतो का? तुम्ही जर अशी अभद्र बोलत असाल तर मलाही भाषा बदलावी लागेल आणि मी निघतो.
त्याला लोक हळूहळू खाली बसले आणि तिथल्या दोन तीन म्हाताऱ्या माणसांनी आम्हाला त्यातले सोल्युशन सांगितले. सोल्युशन सांगितले की साहेब आमच्या खूप मनात आहे गिरणा धरण भरलेलं आहे, गिरणेचं पाणी आपण समुद्राला सोडून देतो आहे, धरणाच्या गेट उघडले, ते गेटचं पाणी जर का कॅनॉलमध्ये टाकलं आणि ते आपल्या जिल्ह्यापर्यंत आणलं आणि आपल्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर मोरदड खोरदड नावाच्या गावाला जर वड्यात टाकलं तर ते आपल्या बोरी नदीला येऊ शकतं आहे आणि बोरी नदीच्या धरणात भरू शकतं आहे. हा आमच्या मनामध्ये खूप दिवसाचा प्रश्न आहे, तिकडून पाणी समुद्रात जातं आहे. मी तिथून उठलो, इंजिनियरचा सल्ला मसलत केली, त्यांनीही सांगितलं शक्य पण तुम्ही उभा टाकलं तर हे होईल. मी उभा टाकलो आणि नदीजोड झाला. 15व्या दिवशी आम्हाला यश मिळालं. याचं एकमेव कारण मी काही प्रचंड केलं असा माझा त्यावेळी दावा नव्हता, आजही नव्हतं आणि अतिशय कमी वेळात बिना खर्चाचं झालं. त्या दोन एकच की प्रश्न सोडवण्याची प्रामाणिक भावना, जनसामान्यांच्या शहाणपणावर असलेला विश्वास आणि त्यांच्यात मिसळण्याची प्रवृत्ती, ह्या तीन गोष्टी झाल्यात तर कितीही मोठे प्रश्न जरी झाले ते सुसह्य होता. त्या कॉपीमुक्ती मराठवाड्याचा आयुक्त असताना मी केली आणि खूप मोठी मोहीम आपण राबवली. त्याला खूप वृत्तपत्रामध्ये येते, त्याचं लिखाणही आलं. पण त्यात मुद्दा असा आहे, पहिला की कॉपी अवतीभोवती चालत असताना तुम्हाला काय वाटतं आहे? मला प्रामाणिकपणे असं वाटलं की मी राज्य शासनाचा सगळ्यात मोठा अधिकारी आहे. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यानं त्याला राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतो ह्या विभागाचा आणि त्यानं कान आणि डोळे उघडे ठेवून राहिलं पाहिजे. अवतीभोवती जे चांगलं घडतं आहे त्याला पाठिंबा दिला पाहिजे, वाईट घडतं ते निपटून काढलं पाहिजे, ही भावना माझ्या मनात होती. मी सरकारला सांगितलं, असलेल्या उपलब्ध साधनसामग्रीचा आणि मॅनपॉवरचा उपयोग केला आणि कॉपी आपण निपटून काढली. अवतीभोवती चांगलं काय घडतं आहे, वाईट काय घडतं आहे ह्याचं अलर्टनेस जर तुमच्या मनामध्ये असला आणि चांगलं करण्याची जर भावना असली तर आपसूक हात जातो. सुदैवानं महसूल खात्यामध्ये मी होतो आणि त्याची एक ब्युटी अशी आहे की कुठल्याही खात्यात हात घातला तर हा तुमचा अधिकार नाही असं म्हणण्याची समाजाची आज तरी प्रवृत्ती नाही आणि शासनाचीही नाही. भलेही टीका हो, जिल्हाधिकाऱ्यावरच आज विश्वास ठेवला जातो आणि त्याच्या मशिनरीमार्फत चांगलं काम केलं जातं हा समाजाचा विश्वास आहे. तुम्हाला वाटते कॉपीमुक्ती नदीजोड हे जर चांगल्या गोष्टी केल्या तर आणखीन तो दृढ होण्यास मदत होईल असं माझं पुढच्या भविष्याच्या पिढीत सांगणं आहे. ज्या जिल्हाधिकाऱ्याला जे आवडते आणि ज्याच्यात तो चांगलं काम करू शकतो त्याला पहिला नैतिक पाठिंबा देणं, त्याच्या यंत्रणेमध्ये त्याला मदत करणं आणि त्याला हवी असलेली परिस्थिती निर्माण करून देणं हे काम मी करत गेलो. डवले नावाचे एक जिल्हाधिकारी आपल्याकडे होते, लातूरला होते, त्यांनाही गावाकडल्या गोष्टींचा खूप सखोल अभ्यास होता. त्यांनी दोन कामं चांगली केली, एक पानंद रस्ते मुक्ती केली, पानंदीचे रस्ते आणि दुसरं म्हणजे शेतात तलावातला गाळ काढला. ह्या दोन्ही गोष्टी कशा केल्या हे मी पाहिल्या आणि त्यांना क्लिक केलेले प्रसंग मला खूप आवडले. मी लातूरला गेलो, त्यांच्याही साथीदारांना बोललो, त्यांना प्रेरणा दिली आणि त्यांच्याकडून हे प्रचंड काम करून घेतलं जे की समाजोपयोगी आहे. आता शहरी माणसाला पानंद रस्त्याची किंमत नाही कळणार, पण मी ग्रामीण भागातला आहे, पानंद रस्ता नसला तर शेतीची किती दुविधा होते, किती दुरावस्था होते हे मी अनुभवलेलं आहे. दोन आर जमिनीमध्ये भांडण पिढ्यानपिढ्या चाललेलं आहे आणि तिथं बैलगाडी जात नाही ही व्यथा ग्रामीण भागाच्या लोकांमध्ये असते. हे डवलेंनी हेरलं आणि त्याच्यातनं मार्ग काढले, त्याला मी प्रचंड पाठिंबा दिला. डवलेचा जो चांगला गुण डवले साहेबांचा होता तो मी त्याला दाद प्रतिसाद दिला, त्याच्यातनं चांगलं काम करून घेतलं. कॉपीमुक्तीमध्ये काही जिल्हाधिकारी तशी तर प्रेरणा इथून आम्ही इथं खूप चर्चा केली चांगल्या वाईट गोष्टींवर आणि सर्वानुमते ठरवलं की कॉपी निपटून काढायची. त्याच्यात श्रीकर परदेशी नांदेडला होते, त्यांनी त्यात खूप चांगला हात घातला आणि कॉपी नांदेडमधून जवळपास निपटून काढली, इव्हन हिंगोलीला. तर हे जे काम करत होते त्यांना पहिलं पाठिंबा देणं, एक त्यांना प्रेरणा देणं आणि काही अडचण आली तर त्याला समर्थपणे आपण तोंड देणं, ह्या तीन गोष्टी मी करत होतो. हाताखाली काम करणारे अधिकारी उत्साहात असायचे, केल्याचा आनंद त्यांना वाटायचा, मला प्रत्येक ठिकाणी न्यायचे आणि त्यांना केलं गेलं पाहून मलाही आनंद वाटायचा. अशा रीतीने टीमचं वर्क झालं म्हणून त्या काळात मराठवाड्याचं नावही बऱ्यापैकी चर्चेत आलं. टेक्नॉलॉजीनं चेंज आणले हे खरं आहे, पण नुसत्याच टेक्नॉलॉजीवर सगळं चालेल खरं नाही. मी सांगत असतो की जिल्हाधिकाऱ्यांना किंवा तहसीलदारांना ईस काय आपण 7-12 डिजिटलाइज केला, ठीक आहे 7-12 डिजिटलाइज केला, पण सगळंच डिजिटल गोष्टीने होणार नाही. डिजिटल गोष्टीनं सप्लाय डिपार्टमेंटची ट्रक तिथं पोहोचली का नाही हे कळेल, परंतु कॉम्प्युटरवर ट्रक पोचविता येणार नाही. मग माणसांमधला संवाद कमी होता कामा नये हा माझा पहिला बेसिक भरोसा आहे. संवाद जर झाला नाही तर विसंवादात काही निष्पन्न होईल आणि त्यातून चांगल्या गोष्टी निघतील असं मला काही वाटत नाही. जिल्हाधिकाऱ्याचं पद खूप पॉवरफुल पद आहे, आज तरी राज्य शासनाच्या शेकटामध्ये सगळ्यात पॉवरफुल अधिकारी आहे, त्याच्याकडे लोकांची कामं पडतात. मग तुर्तास त्या त्या वेळेला मीडियाही त्याच्याकडे आकर्षित होतो, त्याला भूल पाळली जाते
आणि त्याला असं वाटायला लागतं की मी काही प्रचंड केलं, तसं प्रचंड करावं ही भूमिका, पण नुसतंच प्रचंड केलं हे दाखविण्यानं प्रचंड होत नाही. जोपर्यंत त्या कामातून इतरांचा फायदा होणार नाही तोपर्यंत चिरंतन ते टिकणार नाही. आणि फायदा करणं महत्त्वाचं नाव होत राहतं आहे. जर का चांगलं काम केलं तर आपोआप लोक छापतात, आणि मग छापण्यासाठी काही करायचं याच्यावर माझा कधी भरोसा नव्हता. बेसिक काम केलं तर आपोआप छापलं जातं आहे, आपोआप प्रसिद्धी मागे येते, हा माझा भरोसा आहे. म्हणून चांगलं करण्याच्या नेहमी शोधात मी असायचो. वाद तुमचे दोघांशी होऊ शकतात, एक समाजाशी वाद होऊ शकतो आणि नेत्यांशी राजकारण्यांशी वाद होऊ शकतो. समाजाशी वाद होणं फार म्हणजे फार रेअर मधली रेअर प्रसंग, जिथं समाज हितच तुम्ही दुखावलं तिथंच फक्त वाद होऊ शकतो. तसं बहुतेक अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडत नाही, पण नेत्यांच्या बाबतीत वाद होऊ शकतात. वादाची दोन कारणं, बहुतेक वादांच्या कारणामध्ये हितसंबंधांची बाधा येते. हितसंबंधच नसेल तर वाद येण्याचे प्रसंग मला वाटतं कमी, आणि हितसंबंध जिथं असतील तिथं वाद होऊ शकतात. मला वाटतं हितसंबंध ठेवलेच नाहीत तर आपल्यावर अंगुली निर्देश करण्याचा प्रयत्न बहुतेक वेळा कुणी करत नाही. माझा जीवन अनुभव आहे. सत्यानं तुम्ही जर चालले तर बरेच लोक घाबरतात, हा एक भाग. दुसरा, एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवली, जी मागही उल्लेख केला की मी नंबर एक नाही, हे ठामपणे मी लक्षात ठेवलं. नोकरशाही ही लोकशाहीच्या सरकारचा एक भाग आहे, तो रथ पुढे नेण्यासाठी ती कार्यप्रवण असली पाहिजे, पण तीच रथ कोणा निश्चित न्यायचा आहे ही एकटी नाही ठरू शकत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जिल्हा परिषदमध्ये मी CEO असताना आपल्या औरंगाबादमध्येच मला ती संधी मिळाली. 2 वर्ष मी काम केलं, 2 प्रसंग आले ना, मी जिथं काम करायचं टाळलं त्याला संघर्षही झाले. काम नियमात बसत नव्हतं आणि मला करा असं सांगितलं जात होतं. मी नम्रपणे सांगितलं की होणार नाही, आणि ज्याला वाद म्हणजे प्रेशर वाढलं त्याला होणारच नाही हे ठामपणे सांगितलं. पण त्याचबरोबर लोकांशी संवाद साधण्याची जर कला असेल आणि आपण जर खरंच सत्यानं चालत असू तर मेजॉरिटी लोक आपल्या मागं असतात, हा माझा जीवन अनुभव आहे. कदाचित मी सुदैवी असेल. मी सभागृहात भाषण करताना त्याला उत्तर देताना स्पष्टपणे सांगितलं की मी नंबर एक नाही हे मी मानतो, पण त्याचबरोबर मी ज्या पदावर बसलेलो आहे तो सरकारचा विश्वस्त म्हणून आहे. तिजोरीची चावी माझ्या हातात आहे, मिसयूज मी करू देणार नाही. एवढी ठाम भूमिका तुमची जर असेल आणि तुमच्या भूमिकेमध्ये दोलाय मानता किंवा हितसंबंध नसेल तर मला वाटतं प्रसंग निभावून जातात. पहिली गोष्ट, चर्चा बंद करू नका. 2, ही चर्चा इतकी वाढवीत न्या की कॉमन माणसालाही कळलं पाहिजे. जर कॉमन माणसाला कळलं तर त्या अमंगळ हितसंबंधीवर दबाव पण येतो आणि त्याच्यामुळे त्याचं नीतीधैर्य थोडंसं कमी होतं आहे. पण आता हल्ली तुम्ही सांगितलं तसे असेही प्रसंग येतात की नीतीधैर्य कमी नाही होतं, ते आपल्यावर कुरगुडीच करण्याचा प्रयत्न करतात. पण जर ते असत्य असेल तर मग ते ठामपणे नाकारलंच पाहिजे असं मी नाकारलेलं आहे. पण कदाचित पद्धतीमध्ये फरक असू शकतो आणि त्याचबरोबर दैवाचाही भाग. मला डायरेक्ट मी असत्य कधी केलं नाही, ते नेहमीच टाळलं, पण त्याच्यातनं फार मोठे संघर्ष माझ्या सुदैवानं काही आले नाहीत. आणि मला वाटते पद्धती मी जी म्हणलं तर ती जर थोडीशी नम्रता असेल आणि थोडीशी ठामपणा असेल आणि आपला हितसंबंध नसेल तर पुढचाही माणूस तेवढा अंगावर येत नाही, हा माझा जीवन अनुभव. मुंबई हा आपल्या महाराष्ट्राचा राजधानीचा भाग आहे, सत्ता केंद्रित मुंबईतच आहे हेही सत्य आहे, त्याला डाकरून चालत नाही. पण त्याचबरोबर माझे पाय नेहमी ग्रामीण भागात राहिले, काही चांगलं काम करण्याची संधी मुंबई वगळता बाहेर जास्त आहे असं माझं मन म्हणत आहे. मुंबईत काय आहे, मुंबईत एकतर आपण विशिष्ट पद्धतीच्या पलीकडे जाऊ शकत, मुंबईच्या आपल्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेत मी कधी राहू इच्छित नव्हतो. जसजसा काळ गेला, वेळ गेला, सज्जन मित्र जुळत गेले, काही एरिया ओळखीचे झाले, ओळखीच्या एरियामध्ये ऋणानुबंध वाढले, आणि म्हणून मला मुंबई कधी जावंच वाटलं नाही. फक्त लास्ट 1 वर्ष सचिव म्हणून मुंबईत गेलो, म्हणजे करिअरची सांगता जिथं म्हणतात लेजिटिमेट एंड ऑफ सर्व्हिस ते करण्यासाठी मुंबईत गेलो, सचिव झालो, आणि सचिव होऊन परत मुंबईच्या बाहेरच आलो. मुंबईमध्ये येणे हो मी काही टिकलो नाही हे मात्र सत्य. मी 3.5 वर्ष विभागीय आयुक्त राहिलो, प्रचंड प्रदीर्घ म्हणावा असा तो काळ. तसं महसूल खात्याचं प्रशासन हे काळानुरूप चालत असतं, त्याच्या प्रायोरिटीत 5 मिनिटात बदलतात. मी नेहमी सांगतो महसूल अधिकारी कोण, एखाद्या वेळी आपण जल्लोष साजरा करत असतो पण त्याचबरोबर एकदम वाईट बातमी येते, त्या जल्लोषातून उठून आपल्याला तिकडे जावं लागतं. म्हणून महसूल प्रशासन एका विशिष्ट पद्धतीनं असं चालविलं जात नाही, बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप प्रायोरिटी बदलतात. दुष्काळाला सगळं सोडून दुष्काळच फेस करावा लागतो, पाऊस आला पाऊसच फेस करावा लागतो, दंगल झाली तेच बघावं लागतं. तरीही
काही विशिष्ट प्रक्रिया मनात ठेवून दिशादर्शन करता येते. आयुक्ताचं काम दिशादर्शन आणि रिव्ह्यू घेणं आहे. माझा नेहमी पाणी हा विषय आवडीचा राहिलेला आहे आणि पाणी आणि जमीन ह्या दोन्हींना जर व्यवस्थित हँडल केलं तर ग्रामीण भागावर बराच फरक पडू शकतो हा आपला जीवन अनुभव आहे. मी आलो 2009 साली आणि 10 साली प्रचंड चांगला पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर आपली पहिल्यांदा सगळी धरणं भरून गेली, नदी नाले खळखळ वाहत होती आणि त्या नदी नाल्याच्या पाण्याचं काय करायचं हा प्रश्न होता. एक दिवशी माझ्याकडे आपल्याकडली नेतेमंडळी आली आणि माझ्याशी वाद घालत होती की तुम्ही पंचनामे केले नाहीत, नुकसान होऊनही पंचनामे तुम्ही मुद्दाम करू दिले नाहीत वगैरे नेहमीच्या वादाप्रमाणे. मी त्यांना सांगितलं की यावर्षी ईश्वरानं आपला खूप चांगला पाऊस दिला, पंचनाम्यापेक्षा आपली उत्पन्न बघा, मार्केट कमिटींमध्ये मार्केट कमिट्या फुलून गेल्या आहेत आणि अशी खोटी मागणी करण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टी करूयात का. आता हे जे धरणं भरलेत प्रचंड ओसंडून वाहत आहेत नदी नाले, ह्याच्या पाण्याचा उपयोग करता येईल का हे आपण पाहूया. तर हे करताना मी CEO असताना काही KTVRची गेट बसवली होती, ते गेट बसविलेली मला आठवत होते आणि त्याचा खूप फायदा झाला होता. मी त्यावर्षी आयुक्ताचं पद मोठं, त्याचे अधिकारही मोठे, म्हणून मी एक बैठक बोलली सगळ्या खात्यांची आणि पहिल्यांदा शोध घेतला की मराठवाड्यामध्ये KTVRs किती बांधलीत आतापर्यंत. तर त्या शोधामध्ये आम्हाला असं कळलं की 2300 KTVR बांधलेले. आम्ही फिरत असताना पाहिलं की एवढा मोठा प्रचंड खर्च आपण केला, भांडवली खर्च, आणि ते कुठल्याही KTVRमध्ये पाणी साठलं जात नाही. तर हे कसं साठविता येईल याच्यावर थोडासा विचार केला आणि गेट नसणारे KTVRs किती राहायचा शोध घेतला. तर जवळपास सगळ्याच KTVRचे गेट गायब झाले होते. आता फील्डमधल्या अनुभवामुळे मला माहिती आहे की हे KTVRचे इन्फ्लुएन्शियल माणसं कुठं आहेत, गेट कुठं जातात, कुठं लंपास होतात ते. मी थोडं इंजिनिअरिंगच्या माणसांना सांगितलं, आपल्या थोड्याशा अधिकारवाणीनं सांगितलं की हे गेट तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही हे शोधले पाहिजे, जर शोधले नाहीत तर कार्यवाही होईल, असा थोडासा शाब्दिक दम दिला. त्याचा परिणाम झाला की एक महिन्यामध्ये आम्हाला 80% KTVRचे गेट सापडले आणि 2300 1900 KTVRला आम्ही ऑक्टोबर अखेर गेट बसवले. त्याला निधीचा प्रश्न आला, KTVRचे गेट बसविताना किती निधी लागतो, मी त्याचा पारंगत होतो, 4-5 हजार रुपये लागतात हे मला माहीत होतं. 5 ते 10 मोठं KTVR असेल तर 10 हजार. लोकवर्गदिनीतून ह्या जिल्ह्यामध्ये ते बसविलेलं मी पाहिलं होतं, त्याचा प्रचंड फायदा पाहता ही रक्कम काय फार मोठी आहे असं मला वाटत नव्हतं. म्हणून मी इंजिनियर लोकांना सांगितलं, आता लोकवर्गणी करा, ग्रामपंचायतीचे वापरा, आता फंड्स मागण्याची वेळ नाही आहे, आता तुम्हाला हे करावं लागेल. अधिकारवाणीनं सांगितलं, सुदैवानं 80% KTVRचे गेस ऑक्टोबर अखेरला बसले. आम्ही हिशोब केला तर त्यावर्षी 60,000 एकरला सीझनल बागायतीला आपल्याला पाणी देता आलं आणि सरकारचा पैसा मात्र काहीच खर्च झाला नाही. त्याच्यानंतर लोकांना KTVRच्या पाण्याची चटक लागली. मी एक सिल्लोड तालुक्यातलं गाव पाहिलं, तिथं एक शेतकरी KTVRचं गेट मेंटेन करत होता. मी त्याला जाऊन विचारलं, तुला हे कसं परवडतं, तर त्यांनी मला हिशोब सांगितला की माझं उत्पन्नच 70-80 हजारांनी जर वाढत असेल तर 10 हजाराचं गेट बसून मला परवडतं आहे. तो त्याने केलं, आम्ही त्याचा अनुभव सगळ्या जिल्ह्यामध्ये शेअर केला, KTVRच्या सोसायट्या स्थापन करायला सांगितल्या आणि ते पाणी कसं तरी अडविण्याचे प्रयत्न केले. हा अवेअरनेस जो KTVRच्या पाण्याचा आहे तो करण्याची संधी मला मिळाली, हे एक चांगलं काम मराठवाड्या दृष्टीने झालं असं मला वाटतं आहे. उपलब्ध असलेल्या पाण्याची वापर करण्याची वृत्ती. दुसरा की पांदन रस्ते हा विषय लोकांना फारसा माहीत नाही, शहरी जीवनात तर माहीतच नाही. आम्ही तो अनुभवलेला आहे. रस्त्यांचा वाद इतका पराकोटीला गेला असतो गावामध्ये की तो मिटतच नाही. डवलेंनी एक क्लृप्ती काढली. आम्ही सांगितलं की अधिकाराचा आम्ही वापर करू. तहसीलदारला एक अधिकार आहे की जर का कोण रस्त्याची मागणी केली तर धुऱ्यावरून अर्धी चाकरी एका बाजूला आणि अर्धी चाकरी एका बाजूला देण्याचा अधिकार आहे. तो अधिकाराचा पूर्ण वापर करून आम्ही लोकसहभागातून जवळपास 6,000 किलोमीटरचे रस्ते मराठवाड्यात केले होते. हा विषय फारसा प्रसिद्धीला आला नाही, कारण मी त्याचं रेकॉर्ड आहे आमच्याकडं, पण तो आला नाही. पण हे काम प्रचंड चांगलं झालं, ह्याच्यामुळे जमिनीच्या किमती वाढल्या, लोकांची यातायात चांगली झाली आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये थोडासा सुसह्यता आली. हे एक चांगलं काम आम्ही केलं. गाळ काढण्याचे प्रयोग केले आणि आपण सांगितलं की कॉपी मुक्ती केली. कॉपी मुक्ती हा मराठवाड्याचा फार गैरगुजरी वेळ आली होती असं म्हणायला हरकत नाही, डोळ्यांनी पाहावं वाटत नव्हतं. हे आम्ही 3 वर्षाच्या सततच्या मेहनतीनंतर सगळ्यांच्या सहभागानं निपटून काढलं. जवळपास 2012-13 साली माझ्याकडे पालकांचे विद्यार्थ्यांची पत्र आली की तुम्ही पुण्याईचं काम केलं, खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं, दुधाचं दूध पाण्याचं पाणी केलं. ही एक चांगली गोष्ट मराठवाड्यात करण्याची संधी मला मिळाली, माझ्या काळात ती चांगली झाली असं वाटतं आहे. आणि तिसरी, औरंगाबादला झालेलं एक अद्ययावत स्टेडियम, खूप सुंदर स्टेडियम झालं अद्ययावत आणि आजही ते पूर्ण क्षमतेनं चालतं आहे
आणि परिपूर्ण रीतीनं स्वयंचलित आहे. म्हणजे तिथं आम्ही या सिस्टम्स लावल्या, त्याच्या फीस लावल्या, त्या फीसवर आजही त्याची स्वच्छता, झाडझूड, सिक्युरिटी आणि लाईट याची बिलं दिली जातात. उत्तम स्टेडियम लोकांच्या उपयोगाचं आहे, ते मात्र आम्ही आयुक्त कार्यालयानं मन घालून दिलं अशी माझी समाधानाची भावना आहे. मी आज तिथं जातो त्यावेळेला लोक आस्थेनं मला बोलवतात, याच्यात मला खूप आनंद वाटतो. वास्तविक मराठवाड्याचं सेल टॅक्स डिपार्टमेंट अतिशय दुर्लक्षित, अतिशय छोटं असं समजलं जाणारं. मला त्या सेल टॅक्स डिपार्टमेंटचा उपायुक्त होण्याची संधी मिळाली. सेल टॅक्सच्या दृष्टीनं मराठवाड्यात फक्त औरंगाबाद वगळता काहीच नाही असं समजलं जायचं. मी आपल्या बारकाईने विचार केला की फारसं मोठं तर नाही, परंतु टॅक्स कसा वाढवता येईल आणि टॅक्स नेट कशी विस्तारित करता येईल. व्यापाऱ्यांशी बोलताना, नागरिकांशी बोलताना मला हे जाणवलं की जितकं टाईट आपण हे डिपार्टमेंट ठेवावं तितकी टॅक्स वसुली कमी होते. जितका लोकांना रिलीफ द्यावा, लोकांना सहज सुलभ यंत्रणा राबवावी, तितकी टॅक्स नेट विस्तारते आणि वाढते. मी हा प्रयोग केला. टॅक्स नेटमध्ये येण्यासाठी घाबरणारी माणसं जी आहेत त्यांना थोडासा धीर दिला, त्यांना माफीच्या योजना दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही टॅक्स न भरता जर गुन्हा करत असाल तर टॅक्स भरण्यासाठी आम्ही सवलती देऊ. हा एक ड्राईव्ह काढला आणि सगळ्या स्तरावरली टॅक्स नेट वाढवली. त्याचा परिणाम असा झाला की आमच्या कार्यालयात येणाऱ्या माणसांना जी भय होतं ते भय कमी झालं. लोक मनमोकळेपणानं त्यांचे प्रश्न विचारायला लागले, उत्तर समर्पक मिळाल्यानंतर ते आमच्याजवळ यायला लागले, टॅक्स नेट वाढली आणि त्यावर्षी 137% टॅक्सचं उद्दिष्ट आपण वर आणलं. त्याला मराठवाड्याचा नंबर 1 आला आणि हा मराठवाड्यासारख्या मागासवर्गीय भागानं इतकं टॅक्स नेट कसं वाढविलं हे ऐकण्यासाठी मला माझगाव टाकला माननीय मंत्री महोदयाने. त्याला बोललं जयंत पाटील साहेब होते आणि आमचं ऐकलं की तुम्ही काय केलं. आम्ही फारसं काही केलं नव्हतं, फक्त विचारधारेमध्ये बदल केला होता. प्रशासन आणि व्यापारी समाज हा जर मोकळेपणानं एकत्र येऊन एकमेकाच्या समस्या सोडविल्या तर त्याचे पॉझिटिव्ह परिणाम होता ते दिसून आले. नाही, सेवा समाप्तीनंतर तब्येत चांगली होती, वरिष्ठांमध्ये थोडीशी माझ्याविषयी भावनाही चांगली होती आणि काय करावं हा मुद्दा होता. स्वतःचं बसण्याचं असं मला संस्थान नव्हतं, मग विचार केला की सरकार काय देईल ते आपण बघूया. माझ्या आवडीचं काही दिलं तर ठीक आहे. त्यावेळी मी सरकारमध्ये मंत्र्यांना म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमची आवड सांगा. आणि मग मी आयुष्यभर ग्रामीण भागात काम केलं होतं आणि हा माझ्या आवडीचा विषय होता. मी विचार केला औरंगाबाद माझं गाव आहे, इथं याचं मुख्यालय आहे, इथं काही करूया. म्हणून मी इथं आलो. इथं आल्यानंतर तुम्ही सांगितलं की मानवनिर्देशांक उंचावण्यासाठी ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या फ्रेमवर्कमध्ये आहेत पण ज्या काही करून आपल्याला काही चांगलं करता येईल, त्यामुळे 2-3 गोष्टी खूप चांगल्या आम्ही करू शकलो असं मला आजच्या क्षणी वाटतं. एक म्हणजे मुलींचं शिक्षण. मुलींच्या शिक्षणाच्या मराठवाड्यामध्ये हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दरी दिसते. पुणे मुंबईचे अत्यंत उत्कृष्ट विद्यार्थी एकीकडे उत्तुंगतेला ते शिवत आहेत आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये ड्रॉपआउटचा रेट प्रचंड झाला आहे. ही दरी ही जास्त आहे आणि त्यातल्या त्यात स्त्री आणि पुरुष शिक्षणाचं प्रमाण पण व्यस्त आहे. म्हणून आम्ही स्त्री शिक्षण वाढण्यासाठी, आपला जीवन अनुभव काय की आपल्या गावामध्ये जिथं शाळा नाही आहे 7वीच्यावर, 7वीपर्यंत पालक शिकवतात, 7वी पास झाले की ती घरी बसते. एक वर्षभर आपला ग्रामीण पालक तिच्या चिंतेत असतो, पोरस्वरांची भीती वाटते आणि मग तिचं लग्न करणं हा पर्याय राहतो. मग तिचं अत्यंत अल्पवयात लग्न होतं आहे आणि तिचं शिक्षण, खरं म्हणजे स्त्रीला जर खरं स्वयंभू करायचं असेल तर शिक्षण दिलं पाहिजे आणि तिच्या लग्नाचं वय वाढविलं पाहिजे. जर का अल्पवयात लग्न केलं तिच्या हातात सत्ताच राहत नाही, पण ती जर शिकून पुढं गेली तर स्वतःचे निर्णय घ्यायला ती सक्षम होते आणि म्हणून शिकविणं महत्त्वाचं आहे. हे धरून काय करता येईल असा विचार केला तर आम्ही ग्रामीण भागातल्या मुलींना ST प्रदान केली. ज्या मुलींना शिकण्याची इच्छा आहे आणि गावात शाळा नाही, आपण काय केलं, ST घेऊन दिली. त्यात ST डिपार्टमेंटला सांगितलं की ती चालवा, आमच्या मुलींना मोफत न्या आणि आणा, तिला घरी सोडा आणि त्याच्या बाहेरच्या वेळामध्ये तुम्ही स्वतः चालवून तिचं काही उत्पन्न घेतलं तर आमची काही हरकत नाही, ते चालण्यासाठी आम्ही पैसे देतो. तर हे करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये मुलींची संख्या कमी होती, पण आज मला आनंद आहे की ST ओव्हरलोड आहेत, मुली शिकतायत. शिक्षणाचं प्रमाण आणि त्यांच्या लग्नाच्या वयाचं प्रमाण नक्की वाढलं आहे असा माझा दावा आहे. तिला शिकण्याची इच्छा झाली, शिकण्याची इच्छा झाली, मॅट्रिकच्या पुढं गेल्यानंतर मुली आपल्या विचारधारेत येतात, निर्णय घेण्याची क्षमता येते, इव्हन लग्न कुणाशी करायचं हा निर्णय घ्यायला ती सक्षम होते असं माझं मत आहे. ही सक्षमता आपण मुलींना देण्याचा प्रयत्न केला, हे एक चांगलं काम. आता ही योजना एवढी पॉप्युलर आहे की लोक तिची सराहना करतात. दुसरं, आपण ज्या मुलींना ST येते त्यांनी ST जावं, पण जिथं ST जात नाही अशा मुलींना आपण सायकली दिल्या आणि त्या सायकलीसुद्धा विकत घेऊन नाही दिल्या, थोडीशी विचारधारा बदलली, तिला डायरेक्ट तिच्या अकाउंटवर पैसे दिले आणि त्या सायकली तिला खरेदी करण्याची तिला मुभा दिली. अशाही जवळपास 2.5 लाख सायकली आपण महाराष्ट्रात घेऊन दिल्या, खूप मुलींनी त्या वापरल्या, सुखी आहेत.
त्यांना मी स्वतः भेटलो, त्यांच्या चैतन्य आणि हे करत असताना एकही तक्रार आमच्याकडं प्राप्त नाही, हा त्यातला पॉझिटिव्ह पार्ट. ह्या दोन आणि आरोग्याच्या दोन योजना आम्ही राबवतो. आपल्याकडे गरिबीत असणाऱ्या महिलांचा सर्वसाधारण अनुभव आहे की कुपोषण, माता मृत्यू, बालमृत्यू हे कशामुळे होतात, तर आर्थिक परिस्थितीमुळे होतात. कमी उत्पन्न असणाऱ्या महिला शेवटच्या क्षणापर्यंत मजुरी करायला जातात, बाळंतपण झाल्याबरोबर पुन्हा जावं लागतं. हे होऊ नये, तिच्या आरोग्याला साथ देण्यासाठी थोडीशी उपलब्धी व्हावी म्हणून आम्ही 4,000 रुपये बुडीत मजुरीसाठी देतो. हे 4,000 रुपये 2,000 रुपये प्रसूतीपूर्व देतो, 2,000 प्रसूतीनंतर देतो. ह्याही योजनेचा चांगला इम्पॅक्ट झाला आहे असं माझं मत आहे. आपण हे पैसे तिच्या अकाउंटवर चेक न देतो. ह्या दोन गोष्टी आणि मग महिन्यातून 2 वेळा प्रत्येक PHCला एक कॅम्प घेतो आरोग्य तपासणीचा. त्यात महिला, बालकं यांची तपासणी करतो. ज्यांना औषधोपचाराची गरज आहे त्यांना रेफरल हॉस्पिटलमध्ये पाठवतो. पण हा सगळा खर्च मानवविकास विभागामार्फत केला जातो, दर महिन्याला त्याचा आढावा घेतला जातो. ह्या 2-3 गोष्टी आम्ही मानवविकास निर्देशांक उंचविण्याच्या दृष्टीनं केल्यात असा आमचा दावा आहे. मानवविकास निर्देशांक उंचावला आहे हे नक्की परत केलं आहे. आता ह्या उंचावण्यामध्ये फक्त आमच्यामुळेच उंचावलं आहे असा माझा दावा नाही, पण आम्ही पॉझिटिव्ह दिशेनं जातो हे मात्र नक्की. मी तसा अतिशय छोट्याशा खेड्यातून आलो जिथं वाहतुकीचं साधन पण नव्हतं. मी माझ्या ह्या पायांनी 23 किलोमीटर तालुक्याला डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी पायी गेलेलो. तो परिस्थितीचा भाग आहे. त्यावेळा नव्हतंच वाहतूक, काही इलाज नव्हता. पण आम्ही ज्या भागात राहतो जिथं मुंडेज आहेत असे 40-50 गावाची पंचकृषी आहे, तिथं डोंगर आहे सगळं, पाण्याची व्यवस्था नाही, नंतर जमिनीतून पीक फारसं निघत नाही, आणि त्या काळात तर वाहतुकीची साधनं नसल्यामुळे आमच्यापुढे काही फारसा प्रश्न होता. पण त्या काळामध्ये आमच्या भागामध्ये विशेष करून मुंढ्यांमध्ये एक प्रवृत्ती होती की बाबा गाव सोडून शिक्षण घ्यावं, काही मिळालं तर घ्यावं. आणि त्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून आंबेजोगाई होतं. तर आम्ही पहिल्यांदा 7वीला मी घराच्या बाहेर निघालो आणि आंबेजोगाईला गेल्यानंतर माणूस शिकतो आणि चरितार्थाच्या दृष्टीने सामर्थ्यवान होतो असा आमच्या पालकांचा समज. मी 7वीला आंबेजोगाईला आलो. आंबेजोगाईला आल्यानंतर योगेश्वरी नूतन विद्यालय नावाची एक संस्था होती, तिथं माझी यायची खूप इच्छा होती, परंतु दुर्दैवानं मला त्या शाळेत काही प्रवेश मिळाला नाही. दुसरे एक मामा क्षीरसागर नावाचे एक सद्ग्रस्त होते, आज ते गेले, पण मला आठवण येते त्यांची की त्यांनी मला त्या शाळेत नेलं, त्यांच्या शाळेत खोलेश्वर शाळेत, आणि त्यांनी सांगितलं पूर्व तिकडे खूप गर्दी आहे हुशार मुलांची, आम्ही तुमच्यावर लक्ष देऊ. मी त्यांच्या शाळेत गेलो, पहिल्या वर्षी प्रथम श्रेणीत प्रथम निघालो आणि मग त्यांनी मला सोडलंच नाही. मॅट्रिक त्याच शाळेतून झालो, प्रथम श्रेणीत आलो. आंबेजोगाईला BSc झालो आणि BSc ला असताना एक वंजारा बोर्डिंग नावाची एक बोर्डिंग होती जी आमच्या समाजाच्या कुणाचंही कुणाचंही शहरात ओळख नाही, आर्थिक परिस्थिती फारशी नाही, तर त्या बोर्डिंगवर जाऊन ट्रंक टेकायची, बिना किरायाचं तिथं राहायचं, 4 मुलांची 1 खोली असायची, एका बल्बचं फक्त लाइट बिल यायचं, ते आम्ही शेअर करायचं होतं. ज्या बोर्डिंगवर मान्य गोपीनाथरावजीसुद्धा शिकले, त्यांच्यापेक्षा मी 5 वर्षे लहान होतो. त्यांच्या सहवासात त्या बोर्डिंगवर राहण्याची मला संधी मिळाली, त्याच्याही स्मृती खूप चांगल्या आहेत माझ्या मनामध्ये. आणि तिथून आमच्या बोर्डिंगवरून मुलं पास व्हायचे आणि पास झाल्यानंतर ते औरंगाबादला शिकायला यायचे. मी लहान असतानापासून ह्या सगळ्या शिकायला येणाऱ्या मुलांना वाट लावायला जायचो. संध्याकाळी 11 वाजता उदगीर औरंगाबाद एक रात्राणी असायची आणि त्या रात्राणीमध्ये त्या मित्राला आम्ही बसवायचो. आणि तो ती गाडी निघाल्यानंतर माझ्या मनात एक विचार यायचा की ही गाडी अंधाराकडून प्रकाशाकडे जाते, ही औरंगाबादला जाणारी माणसांचं नशीब बदलते. एक दिवशी मलाही ह्या गाडीत बसायचे. एक दिवस आला, मीही त्या गाडीत बसलो, औरंगाबादला आलो. औरंगाबादलाही दुनियादारीत रमलो. MBBS व्हायची खूप इच्छा होती, नंबर लागला नाही. नशीब शोधण्यासाठी औरंगाबादला आलो. औरंगाबादला MSc झालो, प्रथम श्रेणीत निघालो. लेक्चरशिप मिळाल्याने मी सांगितलंच आणि उपजिल्हाधिकारी पदाला मी सिलेक्ट झालो. इथून मागचा प्रवास जो होता तो नशिबाच्या हिंदोळ्यावर असा तसा करत करत, पण सुदैवानं फार पडण्याची वेळ आली नाही, सावरतच गेलो. ईश्वर कृपेने सावरता सावरता चांगल्या लाईनमध्ये आलो. आणि आता सुदैवानं माझी आज भावना अशी आहे की मला क्षेत्रही माझ्या खूप आवडीचं मिळालं, खूप माणसं मला वाचायला मिळाली, चांगल्या नेत्यांचं मी भाषण जरूर ऐकलं, चांगल्या लेखकांना मी स्वतःहून भेटलो, मराठी साहित्यातले सगळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, सगळे माझे व्यक्तिगत स्नेहामध्ये राहिलेली माणसं आहेत. ह्या दृष्टीने मी विविध अंगांना टच करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनात तर होतोच, महसूल प्रशासन तर पाहिलंच, पण प्रशासनातली अत्यंत चांगली जी माणसं आहेत त्यांना मी होऊन भेटत गेलो. त्याचाही परिणाम मला वाटते चांगला झाला. दिवस येतच गेले येतच गेले. भावना चांगली असेल आणि इच्छाशक्ती असेल तर यश पदरात पडतं आहे असं ह्या टप्प्यावर जीवनाचं मला वाटतं आहे.
माझ्या मनात अत्यंत तृप्तता आहे. जे काही अल्पसं आयुष्य आपल्याला मिळालं, ठीक आहे, प्रत्येकाची लिमिट असते. माझ्याबरोबरीची माणसं त्या गावातूनही बाहेर निघाली नाहीत, मला तिथून बाहेर निघण्याची संधी मिळाली. पण महसूल खात्यातल्या नोकरशाहीचा सगळ्यात मोठा माणूस आयुक्त, ते आयुक्तपदही मी 2-3 वेळा उपभोगलं. आणि म्हणून आज जाताना तृप्ती आहे. कुणी म्हणत आहे काय वाटतं आहे काय नाही, आपण खूप चर्चा करतो की हे सगळंच बिघडलं, हे बिघडलं, ते बिघडलं. लोक म्हणतात पुढाऱ्यांनी बिघडलं, पुढारी म्हणतात अधिकाऱ्यांनी बिघडलं, आम्ही म्हणतो समाधान बिघडलं. ह्या चर्चा चालतच राहतील, ह्याला अंत नाही. निसर्ग आहे, निसर्गातले बदल हे अपरिहार्य आहेत. पण बदल होत असताना चांगले बदल आत्मसात करावेत, जे मी करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं आहे. आणि बिघडलं बिघडलं ह्याची चर्चा करण्यापेक्षा सुधारण्याचे मार्ग काय आहेत, अल्पशे शोधावेत, असं जर मला विचारला काय, तर मी म्हणजे अत्यंत साधा मार्ग आहे. जाऊ द्या, चर्चा करू नका, दोषारोप करू नका. माझ्या हातात दिलेलं काम मी इमानदारीनं करेल एवढीची गोष्ट सगळ्यांनी जर केली, तर 5 मिनिटात सगळं बदलायला काही हरकत नाही. इमानदारीची परिभाषा आहे, प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार इमानदारीची व्याख्या ठरवतो. मी करेल तो शिष्टाचार, इतर करेल तो भ्रष्टाचार. सर्वसाधारण अशी भावना दिसते. भ्रष्टाचाराची शिष्टाचाराची चिंता करू नका. 2 प्रश्न विचारा. 1, हे कायदेशीर आहे का? 2, हे लोकहितार्थ आहे का? हे 2 प्रश्नाचे उत्तर पॉझिटिव्ह आले की बिलकुल करा, ईश्वर तुमच्या पाठीशी राहील, असा माझा जीवन अनुभव मला वाटतं आहे. ही भावना मनात घेऊन चाललो, यश येत गेलं. जे काही लौकिकार्थानं यश मिळालं ते पचत गेलं, पचविणंही अवघड, पण ते ईश्वर कृपेनं पचलं. आज माझे आईवडील हयात नाहीत, पण त्यांना खूप आनंद वाटला असता की आयुक्ताची इतकी पदं, ज्यांनी एका तलाठ्याला जीव घालता घालता त्यांचं आयुष्य गेलं, त्यांचा मुलगा इतक्या उच्च पदाला आलेला, त्यांनी मला जिल्हाधिकारी म्हणून पाहिलं, परंतु आयुक्त पदावर पाहण्याची आणि गुलशन महालात त्यांना नेण्याची मला काही संधी मिळाली नाही. पण असो, नशिबाच्या पलीकडे काही मिळत नाही, नशिबानं भरभर होऊन दिलं, अशीच माझी आज भावना आहे. गोपीनाथरावजी आणि मी एका बोर्डिंगवर राहतो. गोपीनाथरावांचा स्वभाव फार दिलदार होता, खरा मित्र, ज्याच्या मित्रत्वाच्या व्याख्याला व्याख्याच करता येत नाही. आम्ही त्या बोर्डिंगवर राहायचो आणि खूप थंडी असायची. त्या आमच्याकडे एक ब्लँकेट असायचं 9 रुपयाचं खरेदी केलं, आणि त्या काळात प्रचंड थंडी पडली म्हणजे कुडकुडत बसायचो. कधी काळी फार थंडी पडली तर स्वतःचं ब्लँकेट माझ्या अंगावर टाकायचे आणि त्यांना सांगायचे की मी सगळ्यात लहान आहे रे, याला सांभाळा. न कालांतराच्या काळामध्ये गोपीनाथराव आपल्या मार्गाने गेले, मी आपल्या मार्गाने गेलो. दुनियादारीत आपलं चरितार्थ शोधता शोधता आम्ही बरेच दूर निघून गेलो, पण हे दूर जरी गेलो तरी ओलावा कधी गेला नाही. आम्ही दूर राहिलो पण एकमेकाच्या शब्दाला नेहमी किंमत केली. मी तर त्यांच्यापेक्षा लहान होतो, ते तर लोक करताना खूप मोठे झाले, उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या औरंगाबाद भेटीत ते माझ्या घरी आले, हे तुम्ही पाहिलं. आणि हे सगळं करत असताना गोपीनाथरावांनी त्यांच्या जीवन संघर्षामध्ये बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या. मी तर त्यांच्या कनिष्ठ अशा नोकरशाहीतला होतो, पण मला एक आवर्जून सांगायचं आहे, गोपीनाथरावांनी दोस्तीमध्ये कधी खंड पडू दिला नाही आणि तिचा दुरुपयोग घेतला नाही. मी जरी कनिष्ठ पदावर होतो तरी आग्रहानं त्यांनी मला कधीच काही सांगितलं नाही, हे खरंच म्हणून सांगितलं, सौजन्यानं सांगितलं. पण त्यांनी सांगितलं ते मीही कटाक्षानं करण्याचा प्रयत्न केला आणि निमूटपणे त्यांच्याकडे शक्यतोवर करण्याची कोशिश आम्ही केली. आमच्यात एक अलिखित करार असल्यासारखा होता. आम्ही एकमेकाला कधी आग्रह केला नाही, पण त्याचबरोबर एकमेकाचा अनादरही कधी केला नाही. मनातून खूप प्रेम होतं. त्यांच्या जाण्यानं व्यक्तिगत दुःख तर मला झालंच, असं सगळ्यांनाच झालं, त्यातला मी एक आहे, पण मला प्रचंड दुःख झालं. गोपीनाथरावच्या बाबतीत 2 गोष्टी होत्या. गोपीनाथराव हे तळागाळातून वर आले, पण मला 2 गोष्टी आल्या. गोपीनाथरावाच्या प्लस काय जर विचारल्या तर मी सांगेन, 1, त्या माणसाला भीतीच वाटत नव्हती, भीतीच वाटत नव्हती, निधड्या छातीचा माणूस, आणि दोस्तीमध्ये कसली कसूर पण कधी ती ठेवत नव्हती. नाराजी ही त्यांच्याकडे कधीच नव्हती. आज जरी हारले तरी दरवाज्याच्या बाहेर गेल्यावर फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच जाण्याची तयारी त्यांची असायची. अरे आत्ता हरलो म्हणून काय झालं, आता आम्ही जिंकणारच, ह्या आयुर्भावानं ते चालायचे. असा उमदा नेता मी पाहिला, जळून पाहिला, ते माझं सौभाग्यच म्हणावं. त्यांच्या अनेक स्मृती आहेत जे इतरांनीही ठेवल्या माझ्यासारख्या माणसाला, पण माझ्या मनात तर हयात राहणाऱ्या खूप चांगल्या स्मृती त्यांच्या आहेत, मी आपल्या जपून ठेवल्या. पण ह्याचा कधी मी दुरुपयोगही केला नाही. कधी कोणाला समाजामध्ये उगीचच असं होतं तसं होतं हेही मी सांगितलं नाही. तेही पत्ते मी शेवटी पाळले. आम्ही दोघं आपल्या आपल्या मार्गाने जाऊन मोठे झालो, पण एकमेकाच्या मार्गात कधी आलो नाही, आणि प्रसंगानुरूप आवश्यकतेपेक्षा जास्त एकमेकाचा उल्लेखही कधी केला. सुदैवानं मला प्रशासनामध्ये मी सर्व पक्षीयांच्या जवळचा, तसा मी कुणाच्या जवळचा नाही,
पण प्रत्येकाला असं वाटतं की हा आपल्या जवळचा. त्याचं कारण असं की नकारात्मक गोष्टी मी केल्या नाहीत. अधिकाऱ्यांमध्ये खूप मैत्री राहिली, पुढाऱ्यांमध्ये खूप मैत्री राहिली, इवन सर्वसामान्यांमध्ये खूप मैत्री राहिली, हा मी सुदैवाचा भाग समजतो. मला एक प्रसंग आठवतो, मी धुळ्यातून जिल्हाधिकारी असताना धुळ्यातून निघालो, त्या धुळ्याचा माझा पीक पिरियड, सुदैवानं माझ्या हातून काम चांगलं झालं. आणि बंगल्याच्या बाहेर गाडीतून बदली झाल्यानंतर आम्ही पती पत्नी निघाल्यानंतर एक माणूस रस्त्यात एक 2.5 रुपयाचा झेंडूच्या फुलाचा हार घेऊन रस्त्यात हातवारे करीत माझी गाडी त्यानं थांबविली. आणि त्यानं सांगितलं थांबा, मी उतरलो, त्याला विचारलं, त्यानं सांगितलं साहेब आज आपण चालल्याची मला बातमी लागली, हा हार माझा घेऊन जा. 2.5 रुपयाचा त्याचा हार मी घेतला. पण त्याला सहज विचारलं काय करतो रे बा, मी काही पाहिलं नाही तुला. तो म्हणे साहेब मी तुम्हाला तुमच्याकडे कधी आलोही नाही, माझं कधी कामही पडलं नाही, पण तरीही धुळे जिल्ह्यातला पाणी पाजणारा अधिकारी चालला, त्याला एक हार द्यावा ह्या भावनेनं मी आलो, माझी एक नाव्याची टपरी आहे. मी त्याला सांगितलं की हा हार धुळ्यातल्या टेनवरचा सर्वोच्च हार, कारण तुझं माझ्याकडे कधीच काम पडलं नाही, तरी तुझ्या मनात एवढी चांगली भावना यावी, हा माझा चांगला ठेवा. असे खूप प्रसंग आयुष्यात आले, खूप माणसं भेटतात आणि तो आनंद मात्र उपभोगला. भास्कर मुंडे सर ज्या समाजातून आले त्या समाजासाठी तर आदर्श आहेतच, परंतु मला असं वाटतं की तरुणांसाठी देखील हा एक वेगळा आदर्श निर्माण करू शकतात. एक वेगळ्या जिद्दीतून, एका वेगळ्या प्रेरणेतून त्यांनी ज्या पद्धतीनं तळागळाच्या समाजासाठी जे काम केलं, कधीही आपली इमान कधी त्यांनी विकलं नाही आणि खरोखर त्या माणसासाठी करत राहिले, काम करत राहिले, यांना खरं म्हणजे मनापासून मी सॅल्यूट करतो. आज आपण त्यांच्याशी संवाद साधला, एक संपृक्त तृप्त असं जे आयुष्य ते जगले, याबरोबर अनेक मित्र त्यांनी जमवले आणि वेगवेगळ्या पदावर अतिशय वेगळा इतिहास घडवणारे, एक वेगळा वस्तुपाठ, वेगळा कित्ता घडेल अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून आपण आज त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या प्रवासासाठीसुद्धा आपल्या माझ्या मनापासून शुभेच्छा. आपण असंच चांगलं काम करत राहावं. जीवेत शरद शतम.